बीड लोकसभा निवडणुकीत सध्या हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. एकीकडे पंकजा मुंडे यांच्यासाठी थेट नरेंद्र मोदी मैदानात उतरलेत, तर बजरंग सोनावणे यांच्यासाठी शरद पवार देखील शहरात तळ ठोकून बसलेत. नुकताच पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी बीडच्या व्यापारी मार्केटमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. नगरसेवक अमर नाईकवाडे तसेच व्यापाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. बीडमध्ये पंकजा मुंडे निवडून येण्यासाठी शहरात आज प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीचं नेतृत्व अमरनाना नाईकवाडे यांनी केलं. यावेळी मोठ्या संख्येने व्यापाऱ्यांची उपस्थिती होती. बीड शहरातील मोठा भाग परिसरात ही रॅली काढण्यात आली. यावेळी व्यापाऱ्यांनी फटाके वाजवून रॅलीचे स्वागत केले, तसेच ढोल ताशाच्या गजरात ही रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने तरुण तरुणी तसेच व्यापारी देखील उपस्थित होते. शेवटचा दिवस आहे, आज 5 वाजेपर्यंत प्रचार आहे. मागच्या काळामध्ये कॉर्नर बैठका असतील, वेगवेगळ्या ठिकाणी मतदारांच्या गाठीभेटी असतील, या पद्धतीचा प्रचार पंकजाताईचा आमच्या माध्यमातून झालेला आहे. आज शेवटचा दिवस असल्या कारणानं ही जिल्ह्याची प्रमुख बाजारपेठ आहे. बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा किराणा व्यापाराची व्याज बाजारपेठ जुना मोंढा हा भाग आहे. त्यामुळं आम्ही इथं जिल्हा कनेक्ट असलेली ही बाजारपेठ असल्यामुळं इथं आज आम्ही सकाळी रॅलीचं आयोजन केलेलं होतं पंकजाताईच्या प्रचारात. त्या अनुषंगानं आज ती रॅली आत्ता संपन्न झालेली आहे. आणि इथून पुढं आता 2 दिवस मतदारांच्या आणखी गाठी भेटी घेणं किंवा वेगवेगळ्या माध्यमातून पोलिंग चीट वाटणं, बूथ नियोजन लावणं, या सगळ्या गोष्टी इथून पुढच्या काळामध्ये होतील. मतदारांचा कौल पॉझिटिव्ह आहे. लोकांना हे कळतं आहे की बाबा काम करणारा व्यक्ती कोण आहे, काम करणारा उमेदवार कोण आहे, विजन कोणाकडे आहे. सगळ्यात महत्त्वाचं वर सत्ता परत एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होत आहेत, म्हणून त्यांच्या विचाराचा जर इथलचा उमेदवार निवडून दिला तर बीडच्या जनतेला खासदार निवडून द्यायचा नाही आहे, बीडच्या जनतेला डायरेक्ट कॅबिनेट मिनिस्टर निवडून द्यायचा आहे. एवढी योग्यतेचा उमेदवार आपल्या बीड जिल्ह्याला लाभलेला आहे. त्यामुळं ह्या संधीचं सोनं केल्याशिवाय बीडकर राहणार नाहीत असा मला ठाम विश्वास आहे. बीडकरांना काय आव्हान असेल? बीडकरांना काही नाही बाबा, ज्यांनी कुणी विकास कामं याच्या अगोदर केली आहेत. आता इथं पंकजाताईचा अगोदर काही संबंध नव्हता बीड शहराशी, पण आता अगोदर त्या परळीचे आमदार होते, त्यानंतर पालकमंत्री होत्या. त्या कार्यकालामध्ये त्यांनी त्यांच्या माध्यमातून बीड शहराला जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून तर निधी मिळाला, परंतु नगरविकास खात्यामार्फत त्यांनी 500 कोटी रुपये द्यायचं काम या बीड शहरासाठी केलेलं आहे. त्यातून पाणी पुरवठा योजना झाली, त्यातून 16 DP रस्ते झाले, आणि त्याच्यानंतर भुयारी गटर योजना. याच्या पुढचा टप्प्यातलं काम सध्याचे पालकमंत्री आमचे नेते मान्य धनंजय मुंडे साहेब यांनी परत जिल्ह्याला 70 कोटी दिले, त्यात त्या माध्यमातून 12 रोड झाले. आणि हे 12 रोड झाल्यानंतर आता ही जी आचारसंहिता संपल्यानंतर परत एकदा या शहरासाठी 17 रस्त्यांकरिता जवळपास 90 कोटींचा निधी या बीड शहरासाठी येणार आहे. म्हणजे एवढं स्पष्ट विजन असताना मला वाटत नाही माझा बीडकर जो विकास करणारा उमेदवार आहे त्याला सोडून इतर कुणाचा विचारही करेल. त्यामुळं ठाम विश्वास आहे बीडकर यावेळेस पूर्णपणे ताकद ही पंकजाताईंच्या मागे उभा करेल. मतदारांना आव्हान हेच आव्हान आहे मतदारांना, कामाच्या माणसाला. उद्याच्याला आम्हीही काम करणार आहे तर खाली लोकांचे कामं झाले तरच उपयोगाचं असतं. कारण एकदा निवडून गेल्यानंतर परत जर उमेदवार भेटत नसेल, आता विधानसभेचं काय झालं आहे आपलं, 5 वर्षापूर्वी 2019 बीड विधानसभेचे आमदार जे गायब आहेत त्यांनी आतापर्यंत 50 फुटाची गटरसुद्धा केलेली नाही. नगरसेवकांनी असेल किंवा पालकमंत्र्यांनी असेल किंवा वेगवेगळ्या जिल्हा परिषद सदस्यांनी आणलेले कामं असतील, नारळाचे खुळखुळे घेऊन यायचे, नारळ फोडायचे. अरे मेहनत कोण करतो, काम विकास निधी कोण आणतो, काम करतो कोण, त्या कामावर उभा कोण राहतो, हे द्यायचं सोडून. आणि हेच आपण 5 वर्ष पाहिलं, ती गत परत बीड शहराची जिल्ह्याची होऊ नये. म्हणून माझं नागरिकांना आव्हान आहे की आपल्याला कामाचा उमेदवार पंकजाताई मुंडे या शहरासाठी भरघोस, त्यांचा अधिकार नसतानाही त्यांनी 500 कोटीचा आणि प्लस जिल्हा नियोजनचा निधी दिलेला. त्यामुळं इथून पुढे जर त्या केंद्रीय मंत्री झाल्या तर आपल्याला मागं वळून पाहायची गरज पडणार नाही असं माझं ठाम विश्वास आहे. अनिल घोरड, वृत्त मराठी, बीड. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.